राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या। या अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या। खंडी मोर अब्दुल सत्तारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या अब्दुल सत्तारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अब्दुल सत्तार राज्याचे कृषी मंत्री यांच्या चिल्लोड या मतदारसंघामध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी रोजी कृषी महोत्सव आणि क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या महोत्सवासाठी महाराष्ट्रामध्ये 15,000, 25,000, 10,000, 5,000 असे सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम असे पास तयार केलेले आहेत आणि त्यांच्या महाराष्ट्र राज्याचे आयुक्त, त्यांच्या आधिपत्याखाली येणारे महाराष्ट्रातील सर्व कृषी अधिकारी यांना प्रत्येक कृषी केंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या जाऊन खंडणी गोळा करायला सांगणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ आज आम्ही अलका चौक पुणे या ठिकाणी त्यांच्या निषेधासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी खऱ्या अर्थाने खंडणीच गोळा केली आहे। म्हणून काल पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याकडे मी त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा म्हणून मी काल तक्रार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न सोडून हे इतरच प्रश्नांमध्ये लक्ष देतात आणि TAT घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या मुली घोटाळ्यामध्ये सापडल्या आहेत, त्या घोटाळ्याचं काय झालं, त्याच्यानंतर अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांची चेष्टा केलेली आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळ पदावरून त्यांना हटवण्यात यावं याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे। त्यांनी पाठीमागंसुद्धा विधाने केलेले आहेत की आमच्या सरकारमधील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, आता 37 एकर आणि 34 गुंठे भूखंड हडप करण्याचं काम ह्या अब्दुल सत्तारांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर करून केलेला आहे, आता हा बी भ्रष्टाचारच झालेला आहे, आता ह्यांची ED लावणार का, चौकशी करणार का, ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि अब्दुल सत्तार याच्या पाठीमागंसुद्धा त्यांनी एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये मला उभा केलं आणि कुत्रं जरी चिन्ह दिलं तरी मी निवडून येईन असं त्यांनी एक विधान केलेलं आहे। एवढा सत्तेचा माज आलेला आहे, सत्तेची मस्ती आलेली आहे, हे उतरवण्यासाठी येत्या 2024 विधानसभा मतदारसंघातील शिल्लोडमधील सर्व जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। असे की महाराष्ट्रामध्ये यापासून ED सरकार आलेलं आहे, त्यावेळेपासून भ्रष्टाचार असेल, महापुरुषांचा अवमान असेल, अनेक कारणामुळं या ED सरकारचे मंत्री यांनी केलेले कारभार आणि सिल्लोडमधला झालेला प्रकार हा महाराष्ट्रातील शासनाच्या दृष्टीने आणि उघड माथ्याने भ्रष्टाचार करणारे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचा राजीनामा अजूनपर्यंत सुद्धा या सरकारने घेतलेला नाही आहे। आपण पाहिलं असेल की अब्दुल सत्तार हे या राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून गेले 6 महिन्यामधल्या त्यांच्या विविध लीला या महाराष्ट्रातील जनतेने आणि सर्व पत्रकारांनी पाहिलेल्या आहेत आणि गायरान जमिनीमधला भ्रष्टाचार आणि सिल्लोडमधला जो त्यांनी स्पर्धा भरवल्या होत्या आणि त्यासाठी खंडणी गोळा करण्याचं काम संपूर्ण राज्यामधून अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं हायकोर्टामध्ये सुद्धा गायरान जमिनीच्या बाबतीत ताशेरे ओढलेले आहेत। तर अब्दुल सत्तार यांची ताबडतोब जर त्यांनी आज राजीनामा दिला नाही तर स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी त्यांना या सरकारमधनं बरतर्फ करावं अशी मागणी या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। अब्दुल सत्तार।